मी आज तुम्हाला एक आगळी वेगळी रेसिपी दाखवत आहे सुशीला म्हणून. ती रेसिपी सोलापूर गुलबर्गा या साईटला बनते. ती माझी मुलीने मला एकदा बनवून दिली होती त्यांच्या साईटला बनते ती. तर मी आज तुम्हाला ती रेसिपी बनवून दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य हे मी कुरमुरे घेतले. पोह्याच्या ऐवजी कुरमुरे घेतात. कुरमुरे घेतले, एक फुटाणे घेतले, हिरवी मिरची घेतली आहे, कांदा घेतलाय, कढीपत्ता आहे, हळद आहे, जिरं आहे, राई आहे, कोथिंबीर आहे आणि स्वादानुसार मीठ आहे. अजून एक मीडियम टॅमॅटो घेतलाय. हे मी मिक्सरला लावून फुटाणे घेतले. ते भरड काढायचे, एकदम पीठ नाही करायचं, नाही तर चिकटपणा येतो. कुरमुरे धुवून घ्यायचे पोह्यासारखे आणि ते पाणी निथून ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण कांदा तेलात टाकून परतून घेऊया. आपण चाळणीत काढून घ्यायचे. सगळं पाणी निथळून जात. आता तेल तापत आलंय. तेल तापलं का राई टाकायची. राई तडतडायला द्यायची. राई तडतडली. आता आपण जिरं टाकूया. जिरं टाकलं, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, कांदा याच्याबरोबर तुम्ही फरसाण, चटणी, शेव, लिंबू कशाबरोबरही खाऊ शकता. टाकून वरून कांदा पण चांगला झालाय नरम म्हणून एकदा. आता हळद टाकायची. टॅमॅटो टाकते. चांगलं परतून झालेलं आहे. आता इथे आपण पोह्याऐवजी कुरमुरे घेतले. पोह्यासारखे ते भिजवून ठेवले.
आता त्याच्यावर टाकून द्यायचं. मीठ वरून टाकलंय. वरून कोथिंबीर टाकायची. फुटाण्याचं पीठ टाकायचं, ते भरड केली आहे मी, ते टाकून मग हे परतून घ्यायचं. आता आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. त्यासाठी फरसाण घेतलंय, कुठचंही फरसाण घेऊ शकता तुम्ही. हे मी तिखट फरसाण घेतलेलं आहे, थोडासा चिवडा होता तो घेतला, लिंबाची फोड घेतली आहे. आता मी हे असं वरून टाकून ते खाणार आहे. तसं तुम्ही पण खा. आज संडे स्पेशल झालेला आहे सकाळचा नाश्ता. तुम्ही पण नाश्त्याला या आमच्याबरोबर. नमस्कार.